यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते, अवकाळी संकटासंदर्भातली बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळीचं संकट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसांमध्ये राज्यात कोरडं हवामान राहिल्यास विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. वातावरणामध्ये अचानक बदल होत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.